दोन संघ ताकदवर, एकीकडे पाहू शकाल घोट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे रोहिन जंग. कमेंट्री बॉक्स मध्ये येतील सोनू सांगडे सर. आय एम फ्रॉम वावंजे. एसपी आपले सरचे स्वागत. ज्ञानेश्वर प्रतिष्ठान या नावानं आई गावदेवी घोट संघाला पाहतो. स्वागत आहे या मंचावर. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुशर्बला गणपती बाप्पांच्या चरणी प्रथम या स्पर्धेसाठी मात्र प्रार्थना करून आपण जाऊया क्रिकेटच्या दुनियेमध्ये. ज्या छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराज ज्या मात्याने खऱ्यांदा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या उदरामध्ये प्रेरित केले, ते राजमाता आम्हासाहेब जिजाऊ साहेबांनी ज्या व्यक्तीनं हिंदवी स्वराज आपल्या खांद्यावर लिहिले पहिले, ते छत्रपती संभाजी महाराज. या तिन्ही महान व्यक्तींना आपण मानाचा मुद्रा करून या क्रिकेटच्या दुनियेमध्ये घेऊन सध्या सामना चालू आहे. एकीकडे घोट संघाने त्यांना फाईट करणार पाहायला मिळेल. रोहित जन संघाच्या माध्यमातून फर्स्ट डिलेव्हरी मुन्नाच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेगवान चेंडू आपण पाहतोय. नक्कीच शरद चंद्रजी सोरमेकर साहेबांचा आपण शुभागमन पाहतोय. मोस्ट वेलकम सरचे स्वागत असेल. 8:13 पहिल्या चेंडूची फेकी झाली आहे. इथून टाईम अलर्ट असेल आमचे प्रोफेशनल पंच दिगंबरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून टाईम अलर्ट पाहायला मिळते. चेंडू विकेटच्या मागे एक धाबील एका धाबीच्या माध्यमातून श्री गणेश केला जातोय. फलंदाजी करत असताना संघ आपण पाहू शकाल रोहिंजन संघ. घोड संघानं नाणेपैकी जिंकल्यानं प्रथमतः गोलंदाजी स्वीकारल्यानं आमंत्रित केलं. मांगरू नक्कीच आपण पाहू शकाल रोहिंजन संघाला फलंदाज बाद आहे. यावेळी आपण फलंदाजीच्या माध्यमातून पहिला दे धक्का पाहायला मिळेल. तर पंच आपला फलंदाज बाद झाला, त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं लेग बिफोरची विकेट होती आपण पूर्णतः आपण पाहू शकाल. ज्या मॅचमध्ये आपण पंचांच्या भूमिके पाहायला मिळतो, आपण आपला डिसिजन क्लिअर द्या. प्रकाश दादा आपण एक प्रोफेशनल पंच म्हणून सातत्यपूर्वक पाहिलं, तर नंतर संकेतजी रानडे यांचं कौतुक करेन. वावंजे संघासाठी स्वप्नातील पहिली बाईक त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. एक गुणवान खेळाडू आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये खरं तर सुप्रीमो चषक गाजवले. म्हणजे प्रोफेशनल पंच दिगंबर मात्रे आपण आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. त्यांचंही स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू क्रिकेट मुन्ना गोलंदाज ज्याच्यावरती खूप काही निर्भर आहे. यावेळी गोलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकाल वैकुंठवासी ज्ञानेश्वरी शेळके प्रतिष्ठान घोड संघ आपल्याला पाहायला मिळतो. मारायचा प्रयत्न बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये आणि मात्र यावेळी अजून एक फलंदाजा काढता पाय पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दोन झटके दिले जातात रोहिंजन संघाला. मात्र रोहिंजन संघाची डोकी डोकी झाले गोलंदाज मुन्ना. पहिल्या षटकामध्ये वारंवार मात्र प्रति हल्ले चढतात असं आपण मुन्ना या गोलंदाजाला पाहतोय. डीजे हा मात्र शीर्षक घेत आपण पाहिला डब्ल्यू बी एलचं. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं गावली आपण नाईट रजनीमध्ये वाद आहे. सर्वच श्रेय नक्की श्रेय जाईल आमचे परेशभाई पाटील यांना यांच्या माध्यमातून सुरेखितून डब्ल्यू पी एल प्रतियोगिता आणि सीएम चषक एक जबरदस्त प्रतियोगिता. चांगली संकल्पना आपण पाहतोय आणि या संकल्पनेला पूर्णतः उजाला देताना आपल्याला या टेनिस क्रिकेट जगतामध्ये परेशभाई पाटील हे दमदार आयोजक पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना आपण दोन तीन चेंडूचा सफर पाहिले. तीन चेंडूमध्ये दोन विकेट गोलंदाजीच्या माध्यमातून मुन्नाच्या माध्यमातून येताना पाहिलं. फलंदाजी करणारा पूर्णपणे रोहिंजन संघाला मात्र दे धक्के देताना आपण त्यांना पाहतोय. कँडिडेट ऑफ पावर सर्कलमध्ये रिंगणाच्या बदनामध्ये कशी गोलंदाजी असावी असं जिवंत उदाहरण मुन्नाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योगेश पुण्याचा सज्ज असेल मारायचा प्रयत्न. यावेळी मात्र चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक जज करतो त्याच्या आवाक्याबाहेर मात्र चिरू जाईल सरळ सीमा पलीकडे. सहा धाब्यांसाठी षटकार. थँक्स रिजे. तर याच दरम्यान स्वस्तिक फडके साहेब बेलवली यांचं शिवा आपण पाहतोय. मोस्ट वेलकम स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण आता यावेळी पुढची लत आपल्याला डब्ल्यू पी एलची पाहायला मिळेल. तर अभिमन्यूजी पाटील घोट यांचं देखील आपण शुभागमन पाहतोय. मोस्ट वेलकम सरचे स्वागत असेल. या
मतलब चेंडू टैप के जो चेंडू जाइल मत शतक्षक मिल्खा सिंह दौड़ लगा तो मत अंतिम क्षण मध्य चेंडू चाहिए विजय पाड़ा मिले चेंडू सीम अपने इकड़ चौकार एकच परेश भाई बादशाह बनवेलचा एकच परेश भाई त्याच्या समोर कुणाची हिम्मत नाही त्याच्या समोर कुणाची हिम्मत नाही बादशाह बनवेलचा चार धावा आपण पाहिले त्यांना चार धाव्यांच्या माध्यमातून घुंगणत आली की मर्यादा धावांची जमा पुंजी जर विचार केला रोहिंजन संघाच्या माध्यमातून दोन विकेटची अखेरीस दहा धावा धावफलकावरती फलंदाज मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता षटक क्रमांक पहिले समाप्त होते दोन विकेटच्या सांगतेत दहा धावा धावफलकावरती फलंदाजीच्या माध्यमातून आपण रुपेश आणि त्यांच्या समवेत फलंदाज पाहायला मिळतील मधुकर पाटील षटक क्रमांक पहिला समाप्त झाला एक षटकाच्या अखेरीस दहा धावा धावफलकावरती दोन विकेटच्या सांगतेनंतर रोहिंजन संघाच्या माध्यमातून सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को चोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुख दाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव षटक क्रमांक पहिला समाप्त झाला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजच्या माध्यमातून आपण गोलंदाज रोशन सालुक्यांना पाहू शकाल खरंतर खूप चांगले गोलंदाज आहे सातत्यपूर्व त्यांच्या माध्यमातून आपण टेनिस क्रिकेटला चालना देताना पाहिलं मात्र यंग रायगड टीमसाठी मात्र ते संघनायकाच्या भूमिकेमध्ये पाहतात मात्र यावेळी चेंडू आपल्या पाळ्यामध्ये चांगला फटका एक्झिक्यूट झाला रुपेशच्या माध्यमातून एक धाव धावगती येताना आपण पाहतोय अकरा धाव धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा नक्कीच यशवंतजी पवारसाहेबांचं शुभ आगमन पाहतोय मोस्ट वेलकम सविशेष स्वागत असेल त्यांच्या समेत आपण स्वयं इलेव्हन संघाचे पॅकर्स नितीन दादा यांना पाहू शकाल त्याच्यानंतर शुभ सन्मान आपण पाहतोय त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम या आपण या स्पर्धेच्या सरशी स्वागत असेल चेंडू टॅप केलाय दोन शतरक्षक जसं जज करतात त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडं चेंडू जातोय ऑफसाइड रिझर्व मध्ये लॉंग ऑफच्या माध्यमातून चार धाव्यांसाठी चौकार एकच दादा आमचा परेश दादा जीव लावी तो सर्वांवर जीव लावी तो सर्वांवर परेश दादा यो एक नंबर योगा स्वस्तिक जी फडके बेलवली यांचं देखील आपल्या शुभ आगमन पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान आपण पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळेल शतकक्षण मात्र पूर्णपणे विखुरलं ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये दोन शतकक्षण आपण डीपमध्ये पाहिलं त्याच्यानंतर शतकक्षण विखुरलं षटक क्रमांक दुसरं हस्तकर्त असताना आता पाच शतकक्षण आपला डीपमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच माध्यमातून धावफलकामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन गुणतालिकेमध्ये धावांची जमापुंजीचा विचार केला तर नक्कीच सोळा धावा धावफलकावरती दोन विकेटच्या अखेरीस रोहित संघाच्या माध्यमातून संघर्षमय फटका येतोय मात्र यावेळी प्रयत्न तर चांगले केले होते फलंदाजानं आणि याच माध्यमातून फलंदाजच्या एक धावाच्या दुजोरा येताना पाहायला मिळतोय सतरा धावा धावफलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजच्या ट्रॅकवरती आतापर्यंत त्यानं चार चेंडूची फेकी केली आहे हा चेंडू मात्र कार्पेटच्या मधून खेळला चेंडू मात्र ट्रायबल करायस केलेल्या रिझर्वमध्ये मात्र त्यावेळी शतक्षण सज्ज असतील पुन्हा एकदा एक धाव धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोचते अठराच्या घरामध्ये चार सिंगल तथा एक सावकारच्या मदतीनं आपण फलंदाजी करतो एक षटकामध्ये पाहायला मिळेल रोहित संघाच्या माध्यमातून पुण्याचा सज्ज असताना शेवटची डिलिव्हरी मारायचा प्रयत्न चांगला फटका चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय फ्लाय झालाय आणि क्षेत्ररक्षक कोणती चुकत कर नाहीये अजून एक धक्का पाहायला मिळेल रोहित संघाच्या फलंदाजच्या माध्यमातून फलंदाज आपल्याला रुपेश तंबूच्या आशेला पाहायला मिळतील येल जैली अर्तिला पुंदारी नाही देवलाला हक मारी परेश पटलाला रे बंदवा ये माझे अर्तिला हक मारी एक नत पटलाला रे बंदवा ये माझे अर्तिला हक मारी परेश पटलाला रे बंदवा ये माझे अर्तिला हक मारी एक नत पटलाला रे बंदवा ये माझे अर्तिला दोन षटकांचा खेळ समाप्त झाला दोन षटकाच्या अखेरीस तीन विकेटची कत्तल करण्यामध्ये यश लाभलेल्या घोड संघाला मात्र धावा मात्र अगेन्स्ट जमवणारा आपण रोहिंजन संघ पाहिला फक्त अठरा धावा आणि तीन विकेटची आपण परतनी पाहिली आहे इथून प्रवास खडतड आहे जर आपल्याला सुपर थ्रीच्या लढतीमध्ये प्रवेश करायचा असेल तर रोहिंजन संघाला इथून प्रति हल्ले चढवावे लागतील
ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 विकेट, सेकंड स्पेलमध्ये 8 धावा आणि 1 विकेटचा मात्र आपण स्पेल पहिला गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच रोशन सालुंके नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती येतील. फलंदाज आपण मधुकर तथा आपण फलंदाज रोहन यांना पाहू शकाल. फलंदाजीच्या माध्यमातून मधुकरनं 10 धावांची उपयुक्त खेळी खेळली आहे, मात्र त्याच्या माध्यमातून चांगले फटके येणं गरजेचं असेल, कारण की संघ पूर्ण अडचणीमध्ये सापडलाय आणि संघाचा अनुभवी क्रिकेटर म्हणून मात्र त्याला यावेळी चांगली प्यारी खेळावा लागेल आणि त्याच ईशेने केला फटका जिरू सीमा पलीकडे. 10 धावांसाठी षटकार. हाक मारी राजभक्ती नीला हो, हाक मारी भूमिकता इला फूल हानि पूजला, हाक मारील परश पटला लारे बंदवाये माझे. नक्कीच आपण रोशन पाहू शकाल आपल्या परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून. WPS साठी आपल्याला स्मार्ट TV तथा नक्कीच कूलर देखील पाहायला मिळते. खूप बक्षिसांची खैरात आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम दिवस हा 7 दिवसाचा महोत्सव आपण साजरा केला. याच्यानंतर येत्या 7 ते 8 तारखेला वावंजेची आई कावदेवीची यात्रा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जर पूर्णतः शेड्यूल बी जी पाहायला मिळतं वावंजेकरांचं, ज्या पद्धतीने या स्पर्धा सुरू की झाल्यात, चेंडू मात्र विकेटवरती पाहायला मिळेल. एक धाव होईल, एका धावेच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये आपण परिवर्तन पाहतोय. 25 धावा आमची जितूदादांची किमी आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती. आई गावदेवी यात्रेचे आपल्याला पोस्टर पाहायला मिळतात. त्यासाठी या स्पर्धेच्या मधून स्वागत करूया. एक चांगली संकल्पना, ज्या संकल्पनेला उजाला देत असताना आपले ग्रामस्थ मंडळ वावंजे पाहायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती प्रीतम पाटील. हा चेंडूमध्ये चांगला शतक्षण डीपमध्ये येतील. चेंडूची अडवणूक होते, चेंडूची फेकी होईल तोपर्यंत येते. एक धाव सिंगल डबलचा क्रिकेट पाहायला मिळतो एकीकडे. आपण नक्कीच रोहन आणि मधुकर या फलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचते 26 घरात. येतो मते आघाती प्रहार करावे लागतील. संघ अडचणीत सापडल्यामुळे संघाला मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन यायचं असेल तर हवाई हल्ले करावेच लागतील. प्रीतमचा चेंडू काल खऱ्या हाताने याच मैदानात मंकड विकेट देखील आपण पाहिलाय. ज्या पद्धतीनं आता टेनिस क्रिकेट असो की लेदर क्रिकेट असो, क्रिकेटरांस गोलंदाजसाठी खूप मात्र चांगलं योगदान मिळतोय ICCIच्या माध्यमातून. मंकड विकेट असेल किंवा फलंदाज झेल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा निर्णय. हा मात्र चेंडूची लेंथ अतिशय इम्प्रेसिव्ह राहिली प्रीतमच्या माध्यमातून. चेंडू वेगवान होता. ज्या पद्धतीने फलंदाज बालारामच्या माध्यम, नक्कीच बालारामच्या माध्यमातून मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा जरूर प्रयत्न होता आणि मधुकरच्या माध्यमातून बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाही आणि चेंडू जातो यष्ट्यांच्या मागे. चांगला फटका शतक्षण डीपमध्ये पाहायला मिळतोय. थोडीशी फंबलिंग आणि फंबलिंगच्या माध्यमातून प्रयत्न भरपूर केले, मात्र चेंडू जाईल अंतिम क्षणाला सीमा पलीकडे. 4 धावांसाठी सावकार. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. स्क्रीनवरती आपण पाहिलं काय जीवाचे आतंतण, मात्र प्रयत्न चेंडू अडवण्याचं केलं होता दोन क्षेत्ररक्षकांना, मात्र अंतिम क्षणाला चेंडू सीमा पलीकडे आपण पाहतोय. 4 धावांसाठी गोलंदाज. पुण्यात सज्ज असताना जबरदस्त फटका आणि यावेळी मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे. यावेळी मात्र येतो संघर्षाचा षटकार फलंदाज मधुकर पाटीलच्या माध्यमातून 6 धावांसाठी. हे बाळासाहेबांची शिवसेना, झुंजार नेता हा वावंजेवाला. बाळासाहेबांची शिवसेना, उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा. जनामनात एकच नाव रे, जनामनात एकच नाव रे. दोस्त का दोस्त हे ओ यारो का यार रे. परेश भाई पाटील आमचा, परेश भाई पाटील, परेश भाई पाटील आमचा. तर षटक क्रमांक आपण तिसरं संपत असताना पाहतोय. धावफलकी धावांची गुंतवणूकचा विचार केला तर धावसंख्या जाणून पोचते 36 धावा. धावफलकावरती
जीतू दादा आपण पाहू शकाल रोहिजन संघाची प्रथमतः फलंदाजी पूर्णतः ढासळली, तदनंतर मात्र या सुरून लागलेल्या रोहिजन संघाला सावरण्याचं कार्य मधुकर नक्कीच फलंदाज मधुकरीच्या माध्यमातून केलं गेणार एक चांगली सुग्रीकित त्यांची आपण पारी पाहतोय. संघाला मात्र अडचणीमध्ये सापडत असताना एक आपल्या अनुभवाची सिदोरी त्यांच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळते. एक टॅलेंटेड क्रिकेट सातत्यपूर्व आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा आपण खेळ पाहतोय. संदेश हा चेंडू चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळाला. चेंडू बॅट आणि मध्ये चेंडूमध्ये संपर्क होतोय. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. गाठ चेंडूची चांगला पाहायला मिळेल. चौथं षटक मार्गस्थ असताना 36 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. मधुकरच्या माध्यमातून आतापर्यंत एक सुरेखित फलंदाजी पाहिली. वैयक्तिक 33 धावांवरती खेळतोय. 11 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि एक चांगली फटकेबाजी यावेळी मात्र चांगला आपण फटका पाहतोय. तोपर्यंत येईल एक धाव. एके धाबेच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होते. ज्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण संघाला सावरण्याचं कार्य केलं त्या फलंदाजाचं स्ट्राईकवरती आणण्याचं कार्य केलं जातोय. त्यामध्ये नॉन स्ट्राईक एडवरती असणार आपण मधुकरला पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल ओल्ड इज गोल्ड असं का म्हणतात, जुनं ते सोनं. मात्र रापलेल्या तांदळाला किंमत जास्त असतं आणि ती किंमत आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. मारायचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र शतक्षक सज्ज असतील. 2 शतक्षकाच्या माध्यमातून चेडूची अडवणूक होते. सिंगल प्राप्त होईल दुसरीचा प्रयत्न आणि मात्र 2 धावा प्राप्त होताना आपण विकेट होते पाहू शकाल. चित्त्याचे वेगानं चपलाई पहा आपण ज्या पद्धतीनं थोडीशी फंबलिंग झाली शतक्षकाच्या माध्यमातून. एक धाबल्या दुसरीचा प्रयत्न जरूर केलं होतं. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणखी एक झटका मिळतो रोहिंजन संघाला. ज्या फलंदाजानं वैयक्तिक आपण विचार केला तर त्यांच्या माध्यमात पण 33 धाव्यांची फलंदाजी पाहिली. संघाला मात्र उपयुक्त खेळ करणं गरजेचं असताना त्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ आपण पाहिला. मात्र या सामन्यामध्ये रनरच्या स्वरूपामध्ये 37 धाव्यांवरती त्यांची आपण विकेट सॅक्रिफाईस होताना पाहायला मिळते. 34 धाव्यांची एक जबरदस्त उपयुक्त खेळी. संघाला गरज होती पूर्णतः. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि मात्र अडचणीवरती पूर्णतः मात करून या फलंदाजानं पूर्णतः आपल्या संघाला सावरण्याचं कार्य केलं. न्यू बॅट्समॅन फलंदाजीच्या माध्यमातून आपण ऋतिक यांना पाहू शकाल. संदेश पुन्हा एकदा सज्ज असतील. वैयक्तिक पात्यातील हा चौथा चेंडू संदेशच्या माध्यमातून मार्गस्थ होईल. वेगवान चेंडू भन्नाट वेग पाळा मिळाला. खूप काही मात्र या चेंडूमध्ये व्हेरिएशन नव्हतं. मात्र वेगाच्या जोरावर त्या चेंडू यष्टीरक्षकाच्या तो विसावतोय. डॉट चेंडूची सांगता आणि डॉट चेंडूच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा स्थिर आपण पाहतोय. 38 धाब्यांवरती आणि येणाऱ्या चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून कव्हर रिझर्वमध्ये डीपमध्ये पाहतोय. शतक्षण सज्ज असतील. त्यांच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक होते आणि ते एक धाव धावफलकावरती. एके धाबेच्या माध्यमातून 39 गुणतालिकेवरती आपण धावसंख्या पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा. संदेशचं षटक खूप काही महत्त्वाचं पाहायला मिळालं. या षटकामध्ये धावांचा योग आपण नेहमीच पाहिला तर षटकामध्ये खूप काही कंजूशी गोलंदाजी असताना मात्र यावेळी चेंडू फेकून देतोय सीमापडीकडं. 6 धाब्यांसाठी प्रॉपर टायमिंग षटकारासाठी आणि षटकाराच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये परिवर्तन. 45 धाबा येणारे चेंडू बाकी असतील 24 आणि 46 धाबा बनवायचे आहेत. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. नक्की तिसऱ्या पंचांची मांग केली आहे आमचे प्रोफेशनल पंच दिगंबरजी म्हात्रे कृष्णाबुवा पवार यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची भूमिका बजावली जाईल. आयोजक कमिटी आपण पाहू शकाल. नक्कीच फ्लेअर डिलिव्हरी असेल हा चेंडू बिमार नसेल तर नक्कीच आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल आमची जीतू दादांची किमिया. ज्या पद्धतीनं चेंडू आपण पाहतोय आणि एक चांगली संकल्पना जीतू दादांच्या माध्यमातून. खरं तर पंचांवरती खूप काही ते दबाव आपण नेहमीच पाहिला. ते दबाव पूर्णतः रिलीज होताना पाहायला मिळेल व लाईव्हच्या माध्यमातून. रनआउट असेल बीमार चेंडू असेल तर कदाचित आपण सध्या लेग बिफोरची देखील लाईव्हच्या माध्यमातून पडताळणी केली जाते. त्यांचं आपण कौतुक करूया वाहिनींचं आणि पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट करूया. मात्र समालोचनामध्ये फेरबदल होतील. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 46 धाबा कशा पद्धतीने बनतील, काय घडतं काय बिघडतं, या स्पर्धेमध्ये कोणता संघ आमच्या समेत उपस्थितीसाठी जोडला जाईल, कोणत्या संघाचा प्रवास येथून थांबला जाईल, कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपली हुकूमत प्रस्थापित करील, याचं पूर्ण विवरण घेण्यासाठी मी आमंत्रित करेन रोशन पाडी शिरवली यांना. तत्पूर्वी संधी देऊया डीजे ओमी यांना. ओ टू द डीजे ओमी. Hey, 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 hey
थैंक यू डीजे पा. नेक्स्ट मैच ऋग्वेद वॉरियर्स वर्सेस स्वस्तिक फाइटर्स. दोन्ही संघातील संघ नायक आपण तात्काळ टॉस साठी या, कारण चार षटक इथे समाप्त होत आहेत. तर याच दरम्यान आपण शुभसन्मानित करूया, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप काही चांगलं योगदान मिळालं. ते पंच प्रॉफेशनल पंच म्हणून आपण त्यांची नेहमीच नक्कीच गणना केली. ते अनिजी टेंबे सर यांना विनंती करूया या मंचावरती आपलं शुभसन्मान असेल. आणि विशू सर एक हास्यमय व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल, त्यांचं देखील शुभसन्मान करूया. खरं तर विशू सरांचं एक आवडतं संगीत आहे, डीजे ऑपरेटर आपण जर अवेलेबल असाल तर तो संगीत जरूर वाजवा. तर विशू सर आज खऱ्या अर्थानं आपण चांगली भूमिका साकारली. मग आमच्याकडे देखील तेवढेच ताकदीचे प्रोफेसर पंच आहेत. दिगंबरजी मात्रे शरीराला कुठेही बॉल लागू द्या, फलंदाज LBW आवड असणार असे आमचे प्रोफेशनल पंच. त्यांना काल खरं तर खांद्याला चेंडू लागत असताना LBW आवड दिला होता. एक प्रोफेशनल पंच तर आपण शिवसन्मान पाहू शकाल विशू सर यांचं. खरं तर खूप चांगलं त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं सातत्यपूर्व. ज्या पद्धतीनं आपण पाहिल्या वाबंजेमध्ये ज्या प्रतियोगिता झाल्या त्यांच्या माध्यमातून पूर्णपदा कव्हरेज केल्या गेला, त्यांचं आपण शुभसन्मान करूया. विलास दादा पाटील आपण या आयोजकांशी संपर्क साधा. तर आपण दुसरा सन्मान पाहू शकाल आमच्या स्क्रीन वरती, अनिलजी टेंबे सर यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर थँक यू सो मच सोनू सांगडे सर, कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होते. वक्तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कायशु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या स्पर्धेतील अंतिम रात्र पाहायला मिळते आणि अंतिम रात्रीतील पहिल्या लढतीचा आपण आस्वाद घेतो. गेम ऑन, गेम स्टार्ट. मस्तक पे दस्तक, पहिल्याच बॉल वरती जबरदस्त फटका, जिथे मिळतात एकूण 4 रन चौकार. पहा पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु शतरक्षकाला चकवा देत 4 रन पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं CM चषकासाठी आपण शिवसेनेचे गाणे आपण इथे वाजवायचे आहेत. UDJ मसला विनंती असेल आणि बॅक टू बॅक लगातार 2 चौकार. येल जैली अर्तिला पुंजारी नाही देवलाला, येल जैली अर्तिला पुंजारी नाही देवलाला. हाक मारी परेश पटलाला रे बंदवा ये माझे अर्तिला,
खाक माळी एकनाथ पाटील डीजे पापन इथून जिंकल्यानंतर सुपर 3 मध्ये पडाव असेल संघ पाहू शकाल अरुण क्रिकेट संघ रोहिंजन आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान आई गावदेवी घोट संघ एसपीएनच्या माध्यमातून या संघाची बांधणी आहे. ओ लेटकटचा फटका पाहायला मिळतो नॉन सकेलला धोका आहे मोका होता परंतु तो गमावलाय नॉन स्ट्रायकर खेळाडू प्रसाद पाटील पप्पूसाठी तो धोका होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं धाव घेण्याचा हा प्रयत्न राहिला परंतु अंतिम पडावमध्ये रोशन सालुंकेने नकार देणं ही जमेची बाजू राहिली आहे परंतु गोलंदाज स्वतः संकेत पाटीलनं चुकी केली आहे. ही चुकी कितपत भोवेल हे सुद्धा पाहावं लागेल कारण प्रसाद सारखा धाकड खेळाडू आक्रमक होताना पाहिलंय. इथे लेटकटचा हा देखणा फटका प्रवेशद्वाराला सलामी देणारा हा फटका जिथे मिळतात एकूण 4 रन चौकार. जय हिंद जय महाराष्ट्र. व्यासपीठापती आपण विशेष सन्मान घेणार आहोत. सन्माननीय कैलासभाई माई खेळणी ग्रामपंचायतीचे दमदार सदस्य आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर या कैलास दादा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे आमचे सन्माननीय खेळणी ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सदस्य कैलास दादा माई यांचा इथे सन्मान केला जात आहे. व्यासपीठापती आपण त्यांचा सन्मान करत आहे. 46 धावांची गरज आहे. तर कैलासभाई माई यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जात आहे. तसेच त्यांच्या समवेत असलेले आमचे कांतीलाल पाटील सिद्धी करवले आपणही यावं. तर कांतीलाल पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावरती यावं. तर टॉस केला जाईल बघा मॅचचा आणि कैलासभाई माई यांच्या शुभाशय आपण टॉस करूया. मॅच असेल ब्रुगवेत वॉरियर्स वर्सेस स्वस्तिक फायटर्स या दोन बलाढ्य टीम मध्ये ही लढत असेल. WPL मधली वाबनजे प्रीमियर लीग मधली पहिली सेमी फायनल जो जीता वो सिकंदर आणि जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये. टॉस जिंकलाय टीम ब्रुगवेत वॉरियर्स टीम. तर कांतीलाल पाटील साहेबांचा सन्मान करायचा आपण व्यासपीठावरती. आपण स्क्रीन मध्ये पाहू शकाल एकता टायगर अंकुश दादा पाटील यांच्या आपण खऱ्या अर्थानं फेरफटका मारणारी एंट्री पाहतो. त्यांच्या समवेत बलशाली सुरक्षा रक्षक पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त छबी राहिली आहे WPLच्या माध्यमातून CM ट्रॉफी मध्ये. लक्ष वेधू या मॅच कडे. एकूण धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान आई गावदेवी घोट संघाच्या एकूण धावा पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 12 रन. तर उपजिल्हा प्रमुख ठाणेचे आमचे सन्माननीय भरतशीत भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत अनिलजी भोईर उपसरपंच यांचं देखील आगमन झालंय. तर त्यांना विनंती केलेली आपण व्यासपीठावरती यावं. तसेच सर्वेश्वर पाटील घोट यांचं देखील आगमन झालंय. याबा आपण देखील व्यासपीठावरती आमचे रमेश पाटील पिंट्या यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यावं. थँक यू सो मच उपाध्यक्ष योगीजी मडवी सर. एक दमदार लढतीचा आस्वाद घेतो आपण. तुलसीराम मुकादम साहेब आपण व्यासपीठापती यावं. या व्यासपीठापती आपलं देखील WPL आणि CM चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर लक्ष वेधू या मॅच कडे. ज्या ठिकाणी दोन गड्यांची आपण कत्तल पाहिली दोन गडी बाद 12 धावा धाव पडल्यावरती पापन घोट संघ खेळतो आणि निश्चितच लाईव्ह स्वरूपामध्ये आमचे सल्लागार पनवेल क्रिकेट समन्वय असोसिएशनचे रमेशजी पाटील हे सुद्धा मॅचला एन्जॉय करत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. एक चांगली लढत आहे. इथून जिंकल्यानंतर एका ट्रॉफीचा अगदा ठरेल या संघातून जिंकणारा संघ. परंतु या लढती दरम्यान तन मन धन हे त्रिवेणी संघ मोतावं लागेल. परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा स्कोर कार्डवरती पाहिल्या 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावसंख्येची आवश्यकता आहे ती घोट संघाला. आणि या धावा बनवण्यासाठी कुठेतरी झगडावं लागतंय. गोलंदाज सज्ज होत असताना रुपेश पाटील
पहिल्या चेंडूकाने विकेटचं पतन पाहिलं। रुपेश पाटील मध्ये प्रहार केलाय, ऑफ ड्राइव्हचा फटका राहिलाय। बॅटिंग मार्क वरती आक्रमकतेचं उदाहरण पेशकश करण्यासाठी खेळाडू पाहायला मिळतो स्वर्गीय ज्ञानेश्वर सेलके प्रतिष्ठान आई गावदेवी घोट संघाचा सचिन पाटील, तर एकीकडे आपण प्रीतम पाटील। इनाइट नंबर 3 इनाइट नंबर 4 वरती आलेले दोन धाकड खेळाडू बॅटिंग मार्क वरती राहिलेत, परंतु गोलंदाज रुपेश पाटील या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजीची आखणी करेल हे सुद्धा पाहावं लागेल। सन्माननीय भरतशेठ बोहीर दही सर, एक शिवसेनेचा बुलंदाबाज, उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा, यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत। त्यांच्या प्रार्थनेवरती ज्या क्षणाचे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा शिवसेनेची बुलंद तोप सन्माननीय भरतशेठ भोईर साहेबांचं आगमन झालंय, आणि त्यांच्या समेत उपसरपंच अनिल शेठ भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय। तर त्यांचं देखील WPL 52 प्रीमियर लीग आणि मुख्यमंत्री चषक च्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। नक्कीच माननीय श्री परेशभाई पाटील हे सुद्धा शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगडचे आहेत आणि ठाणे जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा सन्माननीय भरतशेठ भोईर दही सर यांचं करतो आम्ही CM ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत। धाव संख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते, एकूण धावा संघटितपणे येत असताना दोन गडी बाद 17 धावा, 17 खतरा कोणा संघावरती मंडरावेल हे सुद्धा पाहावं लागेल। 46 धाव संख्या बनवण्यासाठी पूर्णपणे संघर्षाचं वातावरण हे मात्र मैफिलीत करावं लागेल, कारण दोन्ही संघांचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यातील दोन महंतम संघ आज आमने सामने खेळत आहेत। एक रफ अँड टप लढतीचा इथे मात्र अस्वाद पाहायला मिळतो। गोलंदाज रुपेश तयार, रुपेश नामक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी गोंधळे यांचा इशारा येतो, व्हाइट बॉल। धावसंख्या एक नाकार होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती, गोट टीमची एकूण दोन गडी बाद 18, मोठा संघर्षाचा कालखंड असता गायत इथे गाजवावा लागेल। ओहो जोरदार पद्धतीची अपील पाहायला मिळते, पंचांनी उचलून धरली लेग बिफोरची जोरदार अपील आणि पक बाधा, लेग बिफोरचा शिकार खेळाडू बाद होतोय प्रीतम पाटील। पूर्णपणे भगवमय वातावरण, बाळासाहेबांची शिवसेना पूर्णपणे भगवमय वातावरण इथे पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा, बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा, वावंज प्रीमियर लीगचे अध्यक्ष माननीय श्री परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून दमदार आयोजन, सुंदर फटका खेळला जातोय। मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची आपण सफर पाहिली, परंतु एकच धाव इथे बनताना पाहायला मिळते। सांगी कोठ्याची धाव संख्या जाऊन पोहोचते, एकूण धावा धावपटलाबद्दल लागतायत 29। पा SP यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी राहिली, चांगले पुरस्कर्ते आहेत SP जे चिंचवलीचे स्वर्गीय ज्ञानेश्वर शेलके, हा मोठा ब्रँड आहे ND परिभागामध्ये। जर आला असेल तर या आपलं सहर्ष स्वागत। इथे चुकी राहिली आहे, चुकीला माफी नाहीये, येतोय दमदार शानदार CM ट्रॉफीतील धमाकेदार चौकार। भाषा पनवेलचा एकच परेश भाई, भाषा पनवेलचा एकच परेश भाई, त्याच्या समोर कुणाची हिम्मत नाही, त्याच्या समोर कुणाची हिम्मत नाही, भाषा पनवेलचा एकच परेश भाई, भाषा पनवेलचा एकच परेश भाई। थँक्यू डीजे। अंतिम पडाव मध्ये 12 चेंडूने जिंकण्यासाठी एकूण 23 धावसंख्येची आवश्यकता। तर सन्माननीय अर्जुन शेठ पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय, वेलकम साहेब, आपलं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत। स्वस्तिक व्यासपीठावरती आपण सन्मानित करणार आहोत, बघा बेलवलीचे आमचे सन्माननीय स्वस्तिक दादा फडके या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान होईल। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं स्वस्तिक दादा, आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाईल।
बारा चेंडूने जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता स्वर्गीय ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान आई गावदेवी गोट टीमला 23 धाबा बनतायत। अजूनपर्यंत 23 धाबा बनवाव्या लागतील। अर्धा सफर तय केलाय, अर्धा सफर अजूनपर्यंत तय करावा लागेल। आज निवेदकाची भूमिका पाहायला मिळतील आमचे पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर सिद्धी करवले। खऱ्या अर्थाने आज त्यांना महागुरूंची भूमिका बजवावी लागेल। आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीणजी गायकर सर सुद्धा असतील, महागुरु सुद्धा येतील, त्यांचा मी सहर्ष स्वागत करू। परंतु लक्ष वेधूया मॅचकडे। 12 चेंडू जिंकण्यासाठी एकूण 23 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू येतो। सचिन कडू एक मोठं नाव आहे रोहिंजनचं, अनेक वर्ष ज्याचा दबदबा राहिलाय। इथे प्रहार फायर पाहायला मिळते, जबरदस्त फटकेबाजी सीएम ट्रॉफीतील। अजून एक येतोय ब्रँडेड सिक्सर। तर व्यासपीठापती आपण एक सन्मान घेणार आहोत। पवार कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रोप्रायटर आमचे यशवंतजी पवार साहेब उपस्थित झालेत। याबाबत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। याबाबत सन्माननीय यशवंतजी पवार साहेबांचा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल। तर मी कृष्णाबाबा पवार यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे तो सन्मान करायचा आहे। अनंत वलपकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाचे तो सन्मान केला जात आहे। आणि आज अनंत वलपकर साहेबांचे मेहुणे या ठिकाणी उपसरपंच अनिलजी भोईर साहेब उपस्थित राहिलेत। मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। तर थँक यू सो मच योगेश मडवी सर। लक्ष वेधूया आपण मॅचकडे। ज्या ठिकाणी सचिन कडूला पहिल्याच बॉलवरती तडाकेबंद फटका खेळताना आपण खेळाडूला पाहिलं, ब्लॉकलचा मारा पेशकश केला जातो फिरकीपटूच्या माध्यमातून, असे चेंडू सफर होणं हे आपण खूप कमी वेळेला पाहतो। परंतु ही खासियत आहे सचिन कडू या गोलंदाजाची। मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत रवींद्रजी म्हात्रे सर, रिवाल सर, ओले आपले सहर्ष स्वागत। पहिल्याच बॉलवरती आपण 6 रन्स पाहिल्या आणि त्यानंतर एक धाव इथे आपण म्हणताना पाहू शकाल। समोर बॅटिंग मार्गवरती खेळाडू आहे सचिन, विस्फोटक अंदाज, विस्फोटक खेळी, चांगली फिल्डिंग राहिली आहे। रोहिंजन टीमचा शतरक्षक आपलं आधी राज गाजवतो, शतरक्षक पाहायला मिळतायत राज, अप्रतिम फिल्डिंग राहिली आहे। कदाचित 4 धावा मोजाव्या लागल्या असत्या, परंतु फक्त एकच धाव खर्चिक होते। धावसंख्या गुणतालिकेवरती 2 गडी बाद 31, मोठा पल्ला अजूनपर्यंत गाठावा लागेल। 3 गडी मात्र गारद होत आहेत। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटकेबाजी, संकेत चेंडूपर्यंत जाईल, फक्त एकच धाव। कॅल्क्युलेट क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो घोट संघाच्या वतीनं। आणि याच रिदमनं जरी खेळले तर सामने आपल्या आधीन आणू शकतात ही दमखम दाखवत असताना, कारण चेंडू शिल्लक असतील कल्पेश एकूण 8 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची अद्याप आवश्यकता आहे। एखादा मोठा फटका खूप काही सांगून जाईल, परंतु रोखून धरले। सचिन पाटील, रुपेश सालुंके 2 स्टार खेळाडू आहेत, मध्यम क्रमांकावरती आल्यानंतर नेहमीच दमखम दाखवणारे स्टार खेळाडू आज आपल्या सांगिक कोठ्यासाठी निश्चितच खेळी करण्यासाठी सज्ज असतील। वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान आई गावदेवी घोट संघ SP चिंचवलीचे, ज्यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी केली आहे। 50 गाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण SP माध्यमातून संघ पाहिला होता विगरच्या मैदानावरती। पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल, धावसंख्या मात्र आकार गेली सांगिक कोठ्याची, धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 3 गडी बाद 34। गोलंदाज सचिन कडूला कमबॅकिंग षटक मात्र हाताळावं लागेल या षटकामध्ये। विस्फोटक अंदाज, क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती आपलं अधिराज्य गाजवतोय, छोटा पॅक, बडा धमाका, रुपे सलुंकेच्या बॅट मधून हा येतोय धमाकेदार षटकार। महाराष्ट्राच्या
मान्यवरांची मंदी आमच्या व्यासपीठावरती आले. खऱ्यातन उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्ह्याची बुलंद तोप परेश भाई पाटील आणि दुसऱ्या बाजूला आज व्यासपीठावरती उपस्थित झालेत उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्ह्याची बुलंद तोप माननीय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान एरिकने केला जाईल. भाई आपण भाईंच्या शुभाचे उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा आणि उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा कल्याण ग्रामीणचे आमचे भरतजी भोई साहेब उपस्थित आहेत. शिवसेनेची बुलंद तोप कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आज सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व्यासपीठावरती कल्याण ग्रामीण उपजिल्हा प्रमुख भरतजी भोई साहेबांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत आहे. आमचे रायगड जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख या स्पर्धेचे सर्वे सर्व आणि प्रमुख शिल्पकार भरतजी भोई साहेबांचा सन्मान परेशभाई पाटील यांच्या शुभाचे होत आहे. तसेच त्यांचा समूहित आलेत या ठिकाणी आपण पाहतोय दहिसर ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि उपसरपंच अनिलजी भोई साहेब प्रेझेंटेशन मध्ये त्यांना देखील आमंत्रित करेल. अनिलजी भोई साहेब आपण देखील यावं आपलाही सन्मान केला जाईल. आमचे अनंत वल्लभकर यांचे मेहुणी आहेत आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जात आहे. पाहिजे रिव्ह्यूचा वापर केलाय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चला राखीव खेळाडू आपण लक्ष द्या. एकूण सहा चेंडू शिल्लक असतील आणि फक्त सहाची आवश्यकता आहे. इथे इकॉनॉमिकल गोलंदाजीची आखणी करावी लागेल. चला आपण स्पीडनं खेळायचंय कारण आजच्या रात्रीमध्ये अनेक लढती आपल्याला कव्हर कराव्या लागतील. पहाट होणार नाहीये याची आपण दक्षता घ्यावी लागेल. डीजे आपण व्हॉल्यूमकडे लक्ष द्या. सहा चेंडू सात अवसंख्येची आवश्यकता. इथून जिंकल्यानंतर सुपर थ्री मध्ये पडाव असेल तर पा खऱ्या अर्थानं घोट गावाची ओळख. अथर्व एंटरप्राइजेस प्रोप्रायटर भावी नगरसेवक म्हणून ज्यांना गणलं जातं सन्माननीय नितेश पाटील यांच्याकडून घोट टीमला मनस्वी शुभेच्छा असतील. सन्माननीय बोलनाशर पाटील एवन सरपंच वल्लभ यांच्या माध्यमातून इथे घोट टीमला शुभेच्छा येत आहेत. पा पहिलाच बॉल वेगवान पद्धतीनं सफर केलाय आणि त्यानंतर सर्वेश उलवेकर पहिल्या बॉलवरती इथे एक धाव खर्ची करतो. सर्वेशचा जर विचार केला तर लेदरचा अनुभव खूप आहे या खेळाडूकडे. अंडर 16 साठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू सर्वेश उलवेकर विजय उलवेकर यांचे आपण सुपुत्र पाहता. खऱ्या अर्थानं रोहिंजर मध्ये एक भली मोठी नाईट स्पर्धा पाहिली होती विजयजी उलवेकर यांच्या माध्यमातून. पाच चेंडू पाच धावसंख्येची आवश्यकता असते. ओ इथे प्रहार राहिलाय दमदार फटकेबाजी विनिंग स्ट्रोक रुपेशच्या बॅट मधून आणि सामना फिनिश केलाय वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेल्के प्रतिष्ठान आई गावदेवी गोट टीमनं. परास्त होतोय एसीसी रोहिंजन. एकच दादा आमचा परेश दादा जीव लावी तो सर्वांवर. थँक यू डीजे. व्यासपीठावरती आपण बाबनजे गावचे एक व्यक्तिमत्व अर्थात सेकर काका रानडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सन्मान करूया.